नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली बुडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. तर आजची आपली ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 41, ज्यात आपण पाहणार आहोत स्पीक अबाउट द इव्हेंट, म्हणजे आपण इव्हेंटबद्दल कशाप्रकारे बोलायला हवं. तर लर्निंग आउटकम्स काय आहे ते आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊया. स्पीक इन इंग्लिश अबाउट द इव्हेंट इन स्कूल एन्व्हायरमेंट अँड आउटसाईड इन द सराउंडिंग, म्हणजे तुमच्या स्कूल प्रिमायसेसमध्ये, स्कूल एन्व्हायरमेंटमध्ये किंवा बाहेरही तुम्हाला जे काही इव्हेंटचे तुम्ही विटनेस करता, जे इव्हेंट तुम्ही विटनेस करता त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, बोलायचं आहे पण इन इंग्लिश. ओके, नेक्स्ट बघा इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट इथे काय दिलेले आहे ते आपण बघूया. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर, एक्सप्लेन द ॲक्टिव्हिटी टू द स्टुडंट, म्हणजे ॲक्टिव्हिटी जी आहे ती विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करायची आहे, स्पष्ट करायची आहे, समजून सांगायची आहे. इन्करेज द स्टुडंट टू गिव द प्रॉपर रिस्पॉन्स, आणि विद्यार्थ्यांना प्रॉपर रिस्पॉन्स देण्यासाठी इन्करेज करायचं आहे, म्हणजे प्रोत्साहित करायचं आहे. तर या होत्या इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. आता पाहूया इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट काय दिलं आहे. रीड अँड अंडरस्टँड द ॲक्टिव्हिटी वेल, म्हणजे ॲक्टिव्हिटी जी आहे ती योग्य प्रकारे वाचा आणि समजून घ्या. डिस्कस विथ युअर टीचर पॅरेंट्स वॉट अँड हाऊ टू डू द ॲक्टिव्हिटी, तर तुमचे जे काही मार्गदर्शक आहे, मग ते टीचर असो, पॅरेंट्स असो किंवा कोणी फॅसिलिटेटर जे आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, ती ॲक्टिव्हिटी डिस्कस करायची आहे आणि कशाप्रकारे ती ॲक्टिव्हिटी करायची आहे त्याबद्दल तुम्हाला काय घ्यायचं आहे, माहिती घ्यायची आहे. यूज रेलिव्हंट वोकॅबलरी, आणि पर्टिक्युलर इव्हेंटसाठी पर्टिक्युलर जी वोकॅबलरी आहे, नीडफुल वोकॅबलरी आहे, तर योग्य ती वोकॅबलरी तुम्हाला काय करायची आहे, वापरायची आहे. तर या होत्या इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. ठीक आहे, तर आता इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट झाल्यानंतर आपण पुढल्या भागाकडे वळूया, तो म्हणजे लर्निंग ॲक्टिव्हिटी. तर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं बघूया. आज द स्टुडंट फॉलोइंग क्वेश्चन्स वन बाय वन गेट देअर रिस्पॉन्स. तर आता हे जे प्रश्न आपल्याला दिले आहे, एकंदरीत आपल्याला 5 प्रश्न दिले आहेत, तर ते आपल्याला विद्यार्थ्यांना विचारायचे आहे आणि त्या प्रश्नाचे रिस्पॉन्स म्हणजेच उत्तरं जे आहेत ते पण आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायचे आहे. तर बघा पहिला प्रश्न, आपण सगळ्या प्रश्नांचा पहिले अर्थ जाणून घेऊया. डू यू लाईक वॉचिंग टी व्ही प्रोग्राम, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टी व्ही प्रोग्राम पाहायला आवडतात का. वॉट काइंड ऑफ प्रोग्राम डू यू लाईक टू वॉच, ठीक आहे, वॉच म्हणजे पाहणे आणि काइंड म्हणजे प्रोग्राम. तर कुठल्या प्रकारचे प्रोग्राम तुम्हाला पाहायला आवडतात. विच इज युअर फेवरेट टी व्ही शो, तुमचा फेवरेट टी व्ही शो कुठला आहे. वॉट आर द कॅरेक्टर इन दॅट शो, त्या शोमधले कॅरेक्टर काय आहे किंवा पात्र काय आहे. वॉट इज युअर फेवरेट अमंग देम अँड वाय, आता त्यांच्यापैकी तुमचं फेवरेट असं काय आहे आणि का आहे. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहे, एक युजुअल जी गोष्ट आहे, जवळपास सगळेजण तुम्ही टी व्ही सिरियल बघता आणि बऱ्याच जणांचे कुठले ना कुठले सिरियल जे आहे ते फेवरेट असतील, कॅरेक्टर फेवरेट असतील, तर हा यूज टू असा जो टॉपिक आहे तो क्वेश्चन असण्यासाठी घेतलेला आहे. तर आता आपण याची उत्तरे बघूया. ॲक्टिव्हिटी सॉल ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये आपल्याला या वरील प्रश्नांची काय दिलेली आहे, उत्तरे दिलेली आहे, तर ते आपण पाहूया. डू यू लाईक वॉचिंग टी व्ही प्रोग्राम, तर याचा आन्सर आपण देऊ येस आय डू, म्हणजे मला प्रोग्राम पाहायला आवडतात. आपला सेकंड क्वेश्चन आहे बघा, व्हॉट काइंड ऑफ प्रोग्राम डू यू लाईक टू वॉच, म्हणजे कुठल्या प्रकारचे प्रोग्राम जे आहे तुम्हाला पाहायला आवडतात. रिस्पॉन्स जो आहे, आय वॉच स्पोर्ट्स डिटेक्टिव्ह सिरियल्स मूवीज एक्सेट्रा, म्हणजे स्पोर्ट जे आहे, खेळाशी संबंधित जे आहे काही कार्यक्रम आहेत ते मी पाहतो, डिटेक्टिव्ह सिरियल पाहतो, त्यानंतर मूवीजसुद्धा मला पाहायला आवडतात. बट आय लाईक टू वॉच कॉमेडी प्रोग्राम मोस्ट, मी सगळं काही पाहतो पण मला सगळ्यात जास्त काय आवडतं तर कॉमेडी, म्हणजे विनोदी जे प्रोग्राम आहेत ते मला पाहायला आवडतात. आपला पुढला प्रश्न आहे बघा, विच इज युअर फेवरेट टी व्ही शो, म्हणजे तुमचा जो टी व्ही शो आहे फेवरेट असा कुठला आहे. तर बघा TMKOC, म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा, जवळपास सगळ्याच घरामध्ये, ज्या घरामध्ये छोटे मुलं आहेत त्या सगळ्या घरामध्ये हे टी व्ही सिरियल जे आहे हे चालूच असतं. तर आपलं तुमचं फेवरेट शो तुम्ही यापैकी जो आहे दुसरा कुठला पण लिहू शकता किंवा हा सुद्धा लिहू शकता. ओके, नेक्स्ट बघा, हू आर द कॅरेक्टर्स इन शो, ठीक आहे, तर आता त्या टी व्ही शोमधले कॅरेक्टर कुठले आहे, तर सगळ्यांनाच हे ओळखीचेच कॅरेक्टर आहे बघा, जेठालाल, टप्पू, देन हाथीबाई, देन बाघा, चंपक, चाचा अँड आदर,
तर असे बरेचसे जे कॅरेक्टर आहे ते आपण इथे लिहिलेले आहे. नेक्स्ट बघा, हु इज युअर फेवरेट अमंग देम अँड वाय. तर या सगळ्यांपैकी तुमचं फेवरेट कोण आहे आणि का आहे. आय लाईक द कॅरेक्टर ऑफ द जेठालाल द मोस्ट. मला सगळ्यात जास्त कुठलं कॅरेक्टर आवडतं तर जेठालालचं. द वे ही ॲक्ट अँड स्पीक मेक्स मी लाफ. म्हणजे ज्या प्रकारे ते ॲक्ट करतात किंवा बोलतात तर त्याने मला खूप हसायला येतं. द वे ही परफॉर्म हिज रोल, द वे ही डज द गेस्चर, फेशियल एक्सप्रेशन मेक एव्हरीथिंग लाफ. सो ही इज माय फेवरेट. म्हणजे सॉरी, द वे ही गोज ही डज गेस्चर, म्हणजे त्यांचे जे गेस्चर असतात, त्यांचे फेशियल एक्सप्रेशन असतात, हावभाव असतात आणि त्यांचं सगळंच काही एकंदरीत पूर्ण जे ॲक्टिंग असते त्याने मला काय होतं, इट्स मेक मी लाव, म्हणजे मला खरंच हसू येतं. अँड सो ही इज माय फेवरेट. आणि म्हणूनच ते काय माझे फेवरेट आहे. आता आपण इथे जे आहे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी सॉरी लर्निंग ॲक्टिव्हिटी अँड त्याचे सॉल ॲक्टिव्हिटी डेमो म्हणजे प्रश्न उत्तर जे आहे ते बघितलेलं आहे. आता आपण पुढली जी ॲक्टिव्हिटी आहे ती पाहूया. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिलं आहे, इन्करेज द लर्नर टू एक्सप्रेस देअर रिस्पॉन्स बाय आस्किंग सिम्पल अँड रिलिव्हंट क्वेश्चन. तर परत आपल्या गेल्या काही ॲक्टिव्हिटीप्रमाणेच प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न दिलेला नाही आहे. तर एक सजेशन दिलं आहे, एक गाईडलाईन दिलं आहे की इन्करेज द लर्नर टू एक्सप्रेस देअर रिस्पॉन्स. म्हणजे लर्नर्स म्हणजे स्टुडंटला काय करा, त्यांचे रिस्पॉन्स देण्यासाठी इन्करेज करा. ओके, नाव सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. स्पीक अ फ्यू लाईन ऑन माय फेवरेट ॲक्टर. ठीक आहे, तर आता आपण जे आहे तुमचं टी व्ही सिरियलबद्दल थोडं आपण प्रश्नोत्तर केले आणि रिस्पॉन्स जे आहे ते जाणून घेतले. आता आपल्याला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर स्पीक अ फ्यू लाईन म्हणजे काही ज्या ओळी आहेत त्या बोला. इथे बोलायला सांगितले, आपण लिहिणार आहोत, तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे, ऑन माय फेवरेट ॲक्टर. ठीक आहे, तर आपला विषय काय आहे, माय फेवरेट ॲक्टर. याविषयी तुम्हाला काय करायचं आहे, काही ओळी लिहायच्या आहेत. चला तर मग उत्तरं जाणून घेऊया. बघूया फ्यू लाईन्स अबाउट माय फेवरेट ॲक्टर. ओके, आय लाईक अमिताभ बच्चन, द फिल्म सिटी ऑफ बॉलिवूड अँड द वन टाईम मोनार्क ऑफ इंडियन सिनेमा द मोस्ट. ही इज माय फेवरेट ॲक्टर. He is a hero who plays even Eve Essay on my favorite actor role with a natural sense of self. But be it comedy or tragedy, be it an action film or an emotional story, in cinema, untouchably he stand before us as an artist with high status and gentle personality. तर अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे, त्याच्या क्वालिटीबद्दल जे आहे काही लाईन्स लिहिलेल्या आहे. पुढे आपण बघूया. इवन आफ्टर कम्प्लिटिंग 60 years ऑफ एज, म्हणजे त्यांनी वयाच्या 60 जे आहे ती ओलांडली आहे, द ग्लो ऑफ हिज आईज अँड द पॉवर ऑफ हिज वॉईस आर स्टील इंटॅक्ट. मेनी न्यू ॲक्टर्स हॅव इमर्ज इन द 90s, बट देअर इज नो वन टू डिफीट देम. म्हणजे त्यांना हरवणारं जे आहे किंवा त्यांना मागे पडणारं असं कोणीही आलेलं नाही. नेक्स्ट बघा, नॉट ओनली मी बट माय होल फॅमिली इज ऑल्सो द फॅन ऑफ अमिताभ. अमिताभ बच्चन इज अ टॉल अँड अ टॉल हँडसम यंग मॅन. He has thick eyes and sharp mouth. The biggest and the important quality of his personality is that his voice. ठीक आहे, तर सगळ्यांनाच माहिती आहे की अमिताभ बच्चन यांचा आवाज जो आहे तो अतिशय वेगळा किंवा युनिक आपण म्हणू शकतो. तर बघा, वॉइस इज इम्प्रेसिव्हली मेलोडियस अँड एनर्जेटिक. फॉर दिस रिझन ही बिकम द हार्ट ऑफ द ऑडियन्स आफ्टर अ फ्यू इयर्स ऑफ ॲक्टिंग. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलं होतं की माय फेवरेट ॲक्टरबद्दल आपल्याला काही ओळी ज्या आहेत त्या लिहायला सांगितलं होतं, तर त्याचं आपण उत्तर बघितलं. आता वळू आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीकडे. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी. त्यात काय दिलं ते पाहूया. आज द स्टुडंट्स सिम्पल अँड वर्बल क्वेश्चन रिलेटेड टू द ॲक्टिव्हिटी अँड इलिसाइट आन्सर फ्रॉम देम. तर इथेही आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो आहे प्रश्न दिलेला नाही आहे, त्यामुळे उत्तरसुद्धा लिहायचं नाही. तर इथे एक सजेशन दिलेलं आहे, एक गाईडलाईन दिली आहे की विद्यार्थ्यांना काय करा, सिम्पल अँड वर्बल क्वेश्चन जे आहे ते विचारा रिलेटेड विथ द ॲक्टिव्हिटी आणि त्यांच्याकडनं जे उत्तर आहे ते घ्या. दीक्षा व्हिडिओ जे आहे तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा QR कोड जो आहे तो दिलेला नाही. तर आपण बघूया आता माय टेक अवे किंवा टुडे आय लर्न. कुड गिव रिस्पॉन्स टू द क्वेश्चन, म्हणजे आता मी काय करू शकतो, प्रश्नांना उत्तरं जे आहे रिस्पॉन्स देऊ शकतो. कुड एक्सप्रेस ओन व्ह्यू, माझे स्वतःचे जे व्ह्यू आहे ते व्यक्त करू शकतो. देन कुड यूज प्रॉपर वर्ड, म्हणजे योग्य शब्दांचा वापर करता येतो. कुड फॉर्म सॉरी फ्रेम प्रॉपर अँड मिनिंगफुल सेंटेन्स, प्रॉपर अँड मिनिंगफुल सेंटेन्स जे आहे ते मला फ्रेम करता येते. तर हे होते आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीचे टेक अवे. तर इथे आपली आजची ॲक्टिव्हिटी जी आहे ती संपते आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीसोबत. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल.
आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.